नमस्कार, निलम्स कॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी आले पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे, जे कात्रज मध्ये आहे. चिकू हाय. तर पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तिकीट काढावे लागणार. आणि मोठ्या व्यक्तींसाठी तिकीट चार्ज आहे 40 रुपये, लहान मुलांसाठी 10 रुपये आणि फॉरेनर्ससाठी 100 रुपये. तर आधी आपण पार्कच्या लेफ्ट साईडला जाऊयात. तर सगळ्यात स्टार्टिंगलाच इथं मंकीज आहेत. एंजल मंकी दिसले तुला? कुठे दिसले मंकी? नाही म्हणते. आणि एंजलचे सुद्धा मंकीज बघून झालेत. चला तर मग आता पुढे जाऊयात. इथून थोडं पुढे चालत गेल्यानंतर तुम्हाला स्नेक पार्क दिसेल. आणि आपण आता स्नेक पार्क मध्ये जाणार आहोत. आणि एंजलला बघू शकता तुम्ही, ती किती एक्साइट आहे ते, कारण ती ह्या झू मध्ये पहिल्यांदाच आली आहे. आणि यानंतर लेफ्ट साइडला आहे जाळीदार अजगर. जगातील सर्वात लांब समजल्या जाणाऱ्या सापांपैकी असणारा हा साप निकोबार बेट आणि ईशान्येकडील सदाहरित जंगलात आढळतो. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला घोणस दिसेल. भारतातील 4 मोठ्या विषारी सापांपैकी घोणस हा एक विषारी दंश करणारा साप आहे. चला तर मग आपण आता इथून पुढे आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगलाच इथे ग्रीन इग्वाना दिसेल. आणि इथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगलाच घॅरियल दिसेल. मगरीचाच एक प्रकार आहे. आणि त्याच्या ऑपोजिट साईडला गेल्यानंतर तुम्हाला इथे ॲलिगेटर दिसेल. आणि हा झू बघण्यासाठी इथे आज स्कूलच्या मुलांची सुद्धा ट्रीप आलेली आहे, त्यामुळे भरपूर लहान लहान मुलं दिसत आहेत. चला तर मग पुढे जाऊयात. आणि इथून पुढे गेल्यानंतर आहे पान कासव. आणि एंजल सुद्धा पान कासव पहिल्यांदाच बघत आहे, त्यामुळे तिला पण खूप मस्त वाटतंय. तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी इथे तुम्ही फोटोज क्लिक करू शकता. चिकू हाय. तर आमचा आता स्नेक पार्क बघून झालेला आहे. आणि आम्ही पार्कच्या राईट साईडला जायला निघालोय. आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला सापांची भीती वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप जास्त भीती वाटते. चिकू हाय कर बेटा.
आणि एंजलला बघू शकता तुम्ही, ती बिलकुल खाली उतरत नाहीये. तिला खूप आवडलंय असं. चिकू उतर ना बेटा खाली, नाही उतरायचं तुला. तसेच पार्कमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड व्हेइकलसुद्धा अवेलेबल आहे, त्यामुळे जर तुमच्यासोबत अपंग किंवा वृद्ध व्यक्ती असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आणि त्यासाठी मोठ्या व्यक्तींसाठी चार्जेस आहेत 40 रुपये आणि लहान मुलांसाठी चार्जेस आहेत 25 रुपये. आणि आम्ही ह्या व्हेइकलमध्ये का नाही गेलो ते तुम्हाला एंजलकडे बघून समजलंच असेल, कारण तिला पायी चालायला खूप जास्त आवडतं. आणि आम्हाला तर असं वाटतं की आम्ही तिला पार्क बघण्यासाठी नाही आणलेलं, तर तीच आम्हाला पार्क बघण्यासाठी घेऊन आली आहे, कारण ती जिकडे जाते तिकडे आम्हाला जावं लागतंय. आणि इथे बिबट्या बघू शकता तुम्ही, पुढच्या साईडला चालत येतोय. आणि तुम्ही बघू शकता इथं पूर्ण वरपर्यंत नेट लावलेली आहे. आणि आता आम्ही पुढे वाघ बघण्यासाठी जातोय. एंजल तर बिबट्याला बघून दादा दादा असं म्हणत होती, आता बघू आपण एंजल वाघाला बघून कशी रिएक्शन देते ते. आणि आम्ही वाघ बघण्यासाठी बराच वेळ थांबलो, पण वाघ झाडाच्या मागे विश्रांती करत असल्यामुळे आम्ही त्याला कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करू शकलो, त्यामुळे आम्ही आता इथून पुढे जातोय. पुढे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हरिण बघायला मिळतील. तसेच पार्कचे इतर काही डिटेल्स आणि ॲड्रेस मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. आम्ही पूर्ण पार्क कवर नाही करू शकलो, कारण एंजल नंतर खूप दमली होती आणि तिला झोपसुद्धा आली होती. आणि आज आमचं ह्या झूमध्ये येण्याचं कारण म्हणजे आज आमची एंजल 18 मंथ्सची कम्प्लीट झाले, म्हणजेच 1.5 वर्ष. आणि आम्ही महिन्याच्या प्रत्येक 18 तारखेला पेस्ट्री कट करत असतो एंजलचा बर्थडे म्हणून, आणि घरी जाऊनसुद्धा आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. आणि आम्ही या झूमध्ये आधी सुद्धा येऊन गेलोत, पण एंजल आमच्यासोबत फर्स्ट टाइमच आली. चिकू कसं वाटलं तुला इथे येऊन? छान वाटलं? कसं वाटलं? छान म्हणते. तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय. आणि घरी गेल्यानंतर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत एंजल 1.5 वर्षाची झाली म्हणून. तो सुद्धा व्लॉग मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. चिकू झोपली का? चिकू झोपली? चिकू झोप, डोळे बंद कर. चिकू झोपली? आता कशी झोपते चिकू? अरे बापरे, एंजल झोपते आता. ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.